गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तलक बुद्धि सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धि। गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तलक बुद्धि सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धि। योगा व्यायाम खान पान आणि त्या सोबत गुड मॉर्निंग सह्याद्री। यशोदे तुझा ग काना यमुना डोही बुडाला ना। यशोदे तुझा ग काना यमुना डोही बुडाला ना। अरे ना 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 ना। अरे वा, तुला पण येतं का हे भजन? नाही रे, तुला म्हणत होते। अरे ना 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 ना। यशोदे तुझा ग काना यमुना डोही बुडाला ना। काय भजनाची तयारी चाललेली दिसते मग? कशी काय? आम्ही मित्रांनी एकत्र येऊन भजनी मंडळ बनवलंय। काय सांगतोस, भजन मंडळ काय नाव काय ठेवलंय त्याचं? सदाबहार प्रासादिक मंडळ। सदाबहार प्रासादिक भजनी मंडळ। माना तुला असं नाही काय वाटत, हे कुठेतरी ऐकल्यासारखं आहे? म्हणजे बघ ना, सदाबहार पानवाला, सदाबहार कुल्फी वाला, सदाबहार नाही का? अरे गंमत करते, मस्तच आहे ना। पण काय रे, तुला आणि तुझ्या मित्रांना असं खाण्याशिवाय काही दुसरं सुचलं नाही? अगं बाई, इथे प्रासादिक म्हणजे प्रसादाशी काही संबंध नाही त्याचा। तो आशीर्वाद आहे, आशीष आहे, वरदान आहे। आणि मला खाणं किती प्रिय असतं ना, तरी सध्या माझं एकच ध्येय आहे, गाणं। छान छान छान, सुरू ठेव तयारी। ए पण मानव, तुला असं नाही काही वाटत, गणपती बाप्पा आल्यामुळे घरातलं वातावरण किती सुंदर होत ना, सात्विक। म्हणजे घराघरातून चैतन्य कसं ओसांडून वाहत बघच वाटत मला। ए बघ, मला आरतीची तयारी करायची, विसरले मी आरती। सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची, वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम, नुरवी पूर्वी प्रेम, कृपा जयाची। सुंदर 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 सुंदर, हो ऐकते मी छान। मला माहितीये तुला ही आरती येते, पण बाकीच्या आरत्यांचं काय? देवीची आरती आहे, दत्ताची आरती आहे, विठ्ठलाची आरती आहे, पांडुरंगाची आरती आहे, व्यंकटेशाची आरती आहे। अगं हो हो हो, मला सगळ्या आरत्या अगदी तोंडपाठ आहेत। पण मला एक सांग, आपण आरत्या का म्हणतो ग? आरती का म्हणतो? अर्थात आपल्या मनातल्या भावना, देवाबद्दलची श्रद्धा शब्दाद्वारे व्यक्त करण्यासाठी। अगदी बरोबर, या आरत्या म्हणजे आपला अमूल्य ठेवा आहे, आपल्या संतांची ही शिकवण आहे। आपल्यापैकी प्रत्येकालाच देवाशी संवाद साधण्याची समान संधी उपलब्ध आहे, हेच यातून व्यक्त होतं। खरंच सामाजिक बंधुता, समता, स्वातंत्र्याचा भक्तिमय असा आविष्कार ह्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून साक्षात साकार होतो बघ। हो, गणेशोत्सवात आबाल वृद्ध गणपती बाप्पाच्या स्तवनात अगदी दंग होऊन जातात। आरतीचा नुसता स्वर जरी कानी पडला ना, तरी मन कस आनंदाने उचंबळून येत। प्रत्येकालाच आपल्या अंगातील कला, गुण, कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी ही एक उत्तम संधी असते। खरंच आहे मग, आणि याच संधीमुळे कितीतरी असे कलाकार आहेत जे पुढे आले आहेत, त्यांना वाव मिळाला आहे। ए मला याच्यावरनं आठवलं, मला सांग, या वर्षी आपण काही स्पर्धा वगैरे आयोजित केली आहे का? नाही। हो हो हो, स्पर्धा आहेत ना। अगं पण आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी लोक जे काही करतात ना, ते प्रेमाने आणि आत्मीयतेने करतात। ए मला सांग ना, यावेळा काय कशी स्पर्धा आहे? जोरदार तयारी सुरू आहे, एकदम जोरदार। मला सांग ना, कोण कोण काय करतंय, कसल्या स्पर्धा घेणार आहे तुम्ही सगळं? मी नाही सांगणार, तूच पहा ना।
एकदंतं चतुरहस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्ते विभ्राणां मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिन देवं जगतकारणमच्युतं आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृतेः पुरुषात्परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। गौरीपुत्र शिवतनय गणेश, आबालवृद्धांचा लाडका गणपती बाप्पा, महाराष्ट्राचा आराध्य दैवत गजानन। गज म्हणजेच हत्ती आणि आनन म्हणजे मुख। हत्तीचं मुख असलेला तो गजानन। तल्लख बुद्धी, कमाल स्मरण शक्ती, कोणत्याही परिस्थितीत गर्भगळीत न होणारा हत्ती म्हणजे ज्ञानी मनुष्याचं लक्षण। एखादं फूल सहज स्वीकारणारी आणि प्रसंगी अजस्त्र वृक्षही उखडून फेकू शकणारी सोंड। एकाग्रतेचं प्रतीक असलेले मोठे कान। प्रत्येक गोष्ट सूक्ष्मपणे पाहणारे इवले डोळे। विघ्नकर्त्यांना समज देणारा एकदंत। भक्तांच्याच नव्हे तर अपराधांच्याही योग्य अयोग्य गोष्टी सामावून घेणारे लंबोदर। एका हातात मोहमाया कापून टाकणारी कुऱ्हाड। प्रेम व भक्तीच्या बंधनात बांधणारी दोरी दुसऱ्या हातात। तिसऱ्या हातात आनंद देणारा मोदक आणि चौथा हात आशीर्वाद देऊन सकल मनोकामना पूर्ण करणारा। हे गणेशाचं स्वरूप। गणेशाचं बसणं असं की कोणत्याही क्षणी भक्ताच्या कल्याणासाठी धावून जाता यावं। इतक्या बलाढ्य दैवताचं वाहन मूषक अर्थात उंदीर म्हणजे मानवी मनात असणाऱ्या अविवेकावर असलेलं विवेकाचं नियंत्रण। गणपतीच्या प्रत्येक गोष्टीत भक्तगणांसाठी केलेला एक सारासार विचार आहे। गणपती ही बुद्धीची देवता असल्याने कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश नामानेच केली जाते। मानव, मला सांग, तू या वर्षी कुठली कला सादर करणार आहेस गणपती बाप्पांपुढे? मी ना माझ्या सुमधुर आवाजातील सॉरी मस्करी करत होते। ए, तू अशी छान सुंदर अशी जबरदस्त ना गवळण गा। गाण अशी सुंदर जबरदस्त खणखणीत गवळण। अगं गाऊ दे ना आधी, गाऊ ना। पाण्यानी घाली पाण्यानी घाली गवळण ऋणझुण वाजे पैंजण ऋणझुण वाजे पैंजण वारा वाहे झुळ झुळ पाण्या निघाली गवळण मानसी काय भूक लागली ना स्वारीला? कसली मनकवडी आहेस ग तू? ए गप्रे, ए मी काय म्हणते, आपण गणपती बाप्पांसाठी किती पकवान बनवतो ना, म्हणजे उकडीचे मोदक, तळलेले मोदक, खीर, लाडू, करंजा, बापरे। नुसती नावच घेतेस, आज काय विशेष आहे? मी नाही सांगणार, तूच बघ आता। आज जे आपण पुरणपोळी बघणार आहोत आणि ज्यांच्या स्पेशली ज्यांच्या पुरणपोळ्या बिघडतात त्यांनी तर नक्कीच हा एपिसोड लक्षपूर्वक बघावा, कारण आज आपल्याला स्मिता छान अशी पुरणपोळी करून दाखवणार आहे। स्मिता, आपण सर्वप्रथम साहित्याने सुरुवात करूया का? काय काय साहित्य आपण वापरणार आहोत? आपण घेतलेलं आहे गूळ, त्यानंतर भिजवलेली चण्याची डाळ, मैदा, तूप, वेलचीची पावडर आणि केशर। बरं, प्रमाण याचं काही असं ठराविक असतं का की डाळीचं आणि गुळाचं सगळं प्रमाण असायला पाहिजे? प्रमाण असं असायला पाहिजे की जर तुम्ही डाळ जर अर्धा पाव किलो घेतली 250 ग्रॅम तर तुमचं गुळ असलं पाहिजे 200 ग्रॅम, 50 ग्रॅमचा तरी डिफरन्स त्यामध्ये असला पाहिजे। नाहीतर पूर्ण एकदम एवढं गोड होईल की म्हणजे खाताना सुद्धा त्याचं एकदम मजा नाही राहणार। गोड असावं पण ते थोडंसं प्रमाणामध्ये असावं। डाळ भिजत ठेवताना आपण 2-3 तास जर डाळ आधीच भिजत घातली तर गूळ आणि डाळीचं मिश्रण एकत्र करताना जास्त वेळ लागत नाही शिजताना, ती प्रॉपरली शिजली जाते। आता आपण हे व्यवस्थित पॅन थोडा गरम होऊ द्या। पॅन गरम झाला की आपण त्याच्यामध्ये तूप आपल्याला साधारणपणे किती लागणार आहे त्याला? आता सध्या तरी आपल्याला 1 चमचा तूप, फक्त एक म्हणजे खाली चिकटलं नाही पाहिजे म्हणून आपण थोडस तूप टाकून घेणार आहोत। आधी सगळ्यात प्रथम गूळ टाकणार आपण? हो, कारण गूळ व्यवस्थित ते पूर्णपणे वितळून घ्यायचं। वितळून झाल्यानंतर मग आपण चण्याची डाळ टाकणार।
थोडा वेळ लागेल त्याला. गूळ आता वितळलेला आहे आपलं पूर्णपणे, त्याच्यामध्ये आपण चण्याची डाळ भिजवलेली आहे ती टाकणार आहोत. हे गुळ पण वेगवेगळे प्रकार असतात का गुळामध्ये? पण गुळामध्ये एक तार, दोन तार, तीन तार असे गुळाचे प्रकार असतात. चिकीचा गुळ असतो तो आपला वेगळा असतो, पुरणपोळीसाठी आपण जो वापरतो तो गुळ वेगळा असतो, साधा गुळ वेगळा असतो. इव्हन आपण अळूवडी वगैरे बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये जो गुळ वापरतो तो वेगळा असतो. तर प्रत्येक गुळाचं प्रमाण असतं ते वेगळं वेगळं असतं. बरं, आपण जेव्हा हे गुळ वितळून घेतलेलं आहे पूर्णतः, त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकलेली आहे जी आपण कमीत कमी आणि जास्तीत जास्त 5 तास तरी भिजून ठेवतो, नाही का? 5 तासापेक्षा जर ती जास्त भिजली तर पाण्याचं प्रमाण त्याच्यात जास्त होण्याची शक्यता असते. आता ही आपली चण्याची डाळ जी आहे ती आपण 5 तास भिजून घेतलेली आहे, ती आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे. बरं, याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागणार आहे का की थोडंसं पाणी ऍड करावं लागलं? नाही टाकलंच तरी सुद्धा चालेल, कारण आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे जेणेकरून चिटकू नये. आणि कढई आपली आहे ती नॉनस्टिकची आहे, त्याच्यामुळे पाणी नाही टाकलंच तरी चालेल. आणि डाळ आपण शिजवून घेतलेली होती त्याच्यामुळे ते ऑलरेडी डाळीने तुझं पूर्णपणे पाणी शोषून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये डाळीच्या मध्ये पाण्याचं प्रमाण आहेच आहे. आता आपण वेलचीची पूड टाकूया त्याच्यामध्ये, एक थोडासा चव आणि त्याचा थोडासा एक सुगंधितपणा यावा म्हणून. ही फक्त वेलचीची पूड आहे की याच्यात अजून काही तू घातले? वेलची आणि जायफळ. जायफळ थोडा कमी प्रमाणामध्ये आपण घेतलं असतं, कारण जायफळनी गुंगी येते माणसाला, म्हणजे झोप येते जायफळ आणि वेलचीच्या ह्याच्यामुळे, त्यामुळे थोडंसं त्यांचं प्रमाण कमी असावं. त्याच्यामध्ये पण तुपाचं मोहन देणार? मोहन देणार आहोत, बरोबर. आणि मोहन दिल्याने जी पुरी असते आपली, जी पुरणपोळीची जी आपलं मऊ होते आणि चांगली अशी फुलून निघते. बरं, काही काही लोक असं म्हणतात की मैद्यामध्ये थोडस गव्हाचं पीठ सुद्धा टाकलं तर तसं मिक्स करून सुद्धा बनवली जाते. बनू शकतेस, पण जर तू गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये मिक्स केलंस तर तुझं जी पोळी आहे ती एका दिवसामध्येच तुला खावी लागेल. अच्छा, आणि ही तू ठेवू? ही तू 2 दिवस, 1 दिवस तरी ठेवून दुसऱ्या दिवशी तू खाऊ शकतेस. कारण ह्या पोळीमध्ये कसं आहे की मैदा असल्यामुळे, मैद्याचा तू पिझ्झाचा बेस वगैरे पण बघितला असशील की जो सॉफ्ट असतो, आणि चपाती सुद्धा आजची चपाती जर उद्या गेलीस तर त्याची पूर्ण कड असते, ती कडक व्हायला लागते. बरोबर, आणि त्यामुळे थोडासा त्याला खाण्यासाठी मध्ये फुटणार. त्याच्यामुळे प्रॉपरली जर मैद्याची बनवलीस तर ती तुझे 2 दिवस छानपैकी राहू शकते. म्हणून आपण कम्प्लिटली इथे मैदाच घेतलेला आहे, पूर्ण मैद्याचीच आपण पुऱ्या करणार आहोत. आणि गव्हाचं ह्याच्यात अजिबात पीठ आपण ऍड नाही केलेलं आहे. पण तुम्ही जर एका दिवसात जर तुमच्याकडे पुरणपोळी संपणार असेल किंवा तुम्ही एका दिवसासाठी जर करणार असेल, तुम्हाला ठेवायची नसेल, तर तुम्ही याच्यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा ऍड करू शकता. पर जर आपण गव्हाचं पीठ टाकलं याच्यामध्ये तर मग प्रमाण कसं असायला पाहिजे की थोडंसं नावासाठी ऍड करायचं असं काही आहे? 20% गहू आणि परत 80% तुझं हलक्या हाताने एकदम फिरवत राहायची लाटणी आहे. आता आपण एकदम आणि कसं एकदम पातळ तू लाटून घेणार आहेस का? थोडीशी जाड ठेवायची आहे जेणेकरून पुरण फुटून म्हणजे ते पोळीच्या बाहेर नको यायला. मळताना तुला म्हणजे अंदाज येणार की तुझे मळते आहेस ते बरोबर आहे किंवा नाहीये. आता हे जे असे भाग यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे थोडस अजून मळलं हे केलंस लाटलंस तर चालेल, पण ह्याच्याशा जरा जास्त लाटलंस तर ते फुटून बाहेर येऊ शकतात. हे तुझी आता पोळी पूर्णपणे झालेली आहे. तवा तापला असेल तर आपण तवा तापलेला आहे. अतिशय मंद गॅसवरच ठेवायचंय, कारण दोन्ही साईडना म्हणजे ती प्रॉपरली भाजली पण जाईल आणि जास्त करपणार सुद्धा नाही. बरोबर, हे आपल्याला ही खरपूस अशी हो एकदम भाजून घ्यायची नाही का? ही भाजून घेताना आपण याला तूप लावणार आहोत? तूप लावणार आहोत आपण दोन्ही बाजून. दोन्ही बाजून, बरं. म्हणजे जेव्हा तुम्ही ही भाजायला ठेवाल तेव्हा 2 गोष्टींची काळजी घ्यायची. एक तर जेव्हा तुम्ही ही तव्यावरती टाकाल तेव्हा ते गॅस एकदम स्लो करा, मंद करा, जेणेकरून पुरणपोळी छान आतून होईल आणि खरपूस अशी छान भाजली जाईल. आणि तूप लावायला विसरू नका दोन्हीकडून. आता याला आपण आत्ता तूप लावायचं की थोडी अजून होऊन द्यायची? थोडीशी साईडनं, म्हणजे असं झालं तर तुला लगेच कळू नये किती झाली आहे किंवा नाही झाली आहे ते. म्हणजे जेव्हा किनार त्याची सुटायला लागेल तेव्हा आपण आता टाकलंच तूप थोडं साईडनं तरी चालेल. तर हे तूप आता आपल्याला साईडने टाकायचं आहे की पूर्ण साईडने टाकून?
साईडने थोडस तुम्ही तूप टाकून घ्या. हे खालच्या बाजूला झालं तुमचं. हो, छान फुलायला पण लागली पोळी. आता तुझी पोळी झालेली आहे. आता फक्त जेव्हा तू कोणाला सर्व करणार असेल त्यावेळेला तू थोडस तूप त्याच्यावरती आपण गार्निश म्हणून टाकायचं. क्या बात आहे. छान सर्व करणार तेव्हा त्याच्यावरती मस्त असं तुम्ही साजूक तूप घालून सर्व करू शकता. पोळी झालेली आता आपली. आता आपण ते कशी सजवायची ती थोडी बघा. सजवणं जास्त काही हे नाही आहे त्याच्यामध्ये. पोळी फक्त तुला कट करायची आहे आणि सजवण्यासाठी बाकीच्या गोष्टी जसं आपण वापरतो तसं इथे काही वापरलं जाणार नाहीये. फक्त तुपानेच तिला थोडस सजवलं जाणार. हे मी पूर्णपणे कट नाही केली. ओके, ही थोडीशी कट करून घेतली आहे. आपण आता ह्याच्यावरती थोडस तूप टाकणार आहोत. पोळी रेडी झालेली. मानसी, किती सुंदर पकवान होता ना. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आदरातिथ्यात कुठेच कसलीच कमतरता नव्हती. ए मानव, तू सांग ना, तुला सगळ्यात जास्त काय आवडलं? मला ना. बरं मंडळी, मानवला सगळ्यात जास्त काय आवडलं हे मी जाणून घेते, पण तुम्ही घ्या तोपर्यंत एक छोटीशी विश्रांती. गुड मॉर्निंग सह्याद्री. गोविंदा तू. मानव असं काय करतोस? ये ना, ये ना, मला आणि थोडी प्रॅक्टिस. ये ना राजा. राजा नको नको. तू आधी ठरव, तुला नवरा हवा आहे कि प्रॅक्टिस? प्रॅक्टिस प्रॅक्टिस. अगं तू फुगडीतला फू तरी म्हणालीस ना आता, तर मी घरातून छू होईन. छू होशील काय? तुला सारखी संधी शोधत असतो खाली जायची आणि जाऊन जाऊन कुठे मंडपातच जाणार आहेस ना. अगं मंडपात किती काम असतात पाहिजे तुला. हो बघायचीच आहे. दाखव आईला. महाभारत हे व्यासांच्या वाणीतून आणि गणेशाच्या लेखणीतून उतरला आहे असं म्हटलं जातं. गणेशाचा उल्लेख हा ऋग्वेद या हिंदू धर्मग्रंथात आढळतो. अनेक धार्मिक ग्रंथात गणेश पूजनाचा उल्लेख आढळत असला तरी घरगुती गणेशोत्सवाला नेमकी केव्हा सुरुवात झाली याची माहिती उपलब्ध नाही. पण गणेश पुराणात मातीची गणेश मूर्ती घरी आणून पूजा करण्याचा उल्लेख आहे. त्यानुसार घरगुती गणेशोत्सवाची परंपरा प्राचीन आहे यात शंका नाही. विद्यानिधी तू विघ्नहारकू, देवा तूची गणेशु गुणेशु. ओम हे अध्यात्म ज्ञानाचं साधन आणि साध्य आहे. या योगे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते आणि या ओंकार उपासनेचे मूर्तिरूप म्हणजे श्री गणेशाची उपासना. भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला गणरायाचं वाजत गाजत आगमन होतं. पूर्व पश्चिम किंवा उत्तरेकडे तोंड करून स्थापना केली जाते. महाभिषेक करून पत्री वाहिली जातात. आवाहन ते मंत्र पुष्पांजली अशा 16 उपचारांनी पूजा केली जाते. या सणाला धार्मिक अधिष्ठान प्राप्त असल्याने या निमित्ताने घरातील सगळी मंडळी नातेवाईक एकत्र येतात. मिळून मिसळून नैवेद्य केला जातो. जय 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 जय
गणपती बाप्पांनी भरभरून दिलाय मला सगळं, आणि मेन म्हणजे कसं ना, तुझ्यासारखा नवरा दिलाय रे। हो, आणि मलाही तुझ्यासारखी सहधर्मचारिणी। खरंच आहे, गणपती बाप्पांचे मानावे तितके आधार कमीच आहे। हो ना मंडळी, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची, पण त्यापूर्वी आजचा सुविचार। ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, म्हणजे ऊस बाहेरून कितीही ओबडधोबड असला तरी त्याचा रस हा मधुर गोड असतो। मित्रांनो, म्हणूनच कोणाचीही पारख बाह्य रूपावरून कधीच करू नका। हो ना, माणसाची खरी ओळख त्याच्या गुणावरूनच होते। खरंच मित्रांनो, तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या ह्या पत्त्यावर। आमचा पत्ता, निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र पांडुरंग बुधकर मार्ग वरळी, मुंबई 400030। आमचा ईमेल आयडी, गुड मॉर्निंग सह्याद्री @gmail.com। तर मित्रांनो, स्वतः इतके दुसऱ्यांवर भरभरून प्रेम करा आणि एक मुखाने बोला गणपती बाप्पा मोरया।